हरिओम, मी मेघावीरा कोळी जत उपासना केंद्रातून बोलते. माझ्या मुलीचा अनुभव म्हणजे, तिचं लग्न झालं, आताच दिलं होतं. मग त्यांनी काय झालं असत, म्हणजे हे झालं, आमच्या घरी एका जणांचं सुद्धा प्रोत्साहन नव्हती. बापूंना म्हणलं, बापू माझी तर इच्छा आहे, पण त्यांना एकच म्हणलं, व्यवस्थित होणार असेल तर बापू करा, नाहीतरी काय नको, माझ्या आतला आहे म्हणून पण मी करा असं म्हणणार नाही. बापूंना म्हटलं, बापू काय करायचं ते बघा, व्यवस्थित लग्न झालं, सगळं झालं, व्यवस्थित झालं, राहिलं पण नाव मुलगीला, म्हणजे बाळपण झालं. मग त्यांच्या पण घरी 2-3 महिने लग्न झाल्यानंतर थोडं काहीतरी वादविवाद चालला होता. मग एवढं खूप भांडण केले त्यांनी, एवढं म्हणजे असं आतलंच आहे, कुणाला सांगू बी शकणार नाही. पहिला म्हणत होते की तू करू नकोस, बापूंना म्हणलं योग्य असेल तर तुम्ही जुळवा, नाहीतर जुळू नका. उपासना केंद्रामध्ये आल्यावर मी एकच बोलत होते, असं सगळं व्यवस्थित झालं. मग असं व्यवस्थित झालं, लगेच राहिला पण, बाळ पण झालं, 5 महिन्याचं बाळ आहे, एवढं छान आहे, खूप आत्ता सध्या बसून उभारू पण शकते, एवढं छान बाळ झालाय तिला. आता 2 दिवसाचा अनुभव आहे बघा. मी भाड्याच्या घरात राहते, मिस्टरांना पॅरालिस झालाय, मला रूम पण कुणी देईना. म्हणजे तुम्ही किती जण आहे, तुमचे मिस्टर काय करतात? माझे मिस्टर आता पॅरालिस झाले म्हणल्यावर कुणीच घर दिलं नाही मला. 2 वर्ष हुडकत होते आम्ही. म्हणलं बापूंना, आता काल परवा दिवशीच म्हणलं, बापू मला कंटाळा आलाय, आता मी तरी कुठं जाणार नाही, मला घर बघायचंय, कसल्याही परिस्थितीत मला हुडकूनच द्या. आता आज सकाळीच बघून आले बघा, आता माझी मुली स्वच्छ करायला तिकडे गेले, मी बापूंच्या इकडे आले, उद्या राहायला जाणार आहे आम्ही. हरिओम बापू अंबतनी.